येवला तालुक्यातील अंदरसूल शिवारात जीवन फर्निचर दुकानावर चोरी करत चोरट्यांनी तांब्या पितळाची भांडी, LED TV सेट व इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य असा लाखोंचा ऐवज चोरला होता. या संदर्भात येवला तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलिसांनी तपासाची सूत्र फिरवत दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला आहे. सदर कारवाई नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेळकर, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती व उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांनी वरील घटनेच्या अनुषंगाने सविस्तर माहिती घेऊन येवला तालुका पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे व येवला तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक, सहाय्यक निरीक्षक हर्षवर्धन बहिर, पोलीस कर्मचारी राजेंद्र भिन्नर, राजेंद्र पाटील, पंकज शिंदे, सचिन वैरागर, गणेश बागुल, दीपक जगताप, नितीन पानसरे, सागर बनकर, दिनकर पारधी या पथकाने सदर गुन्ह्याची संयुक्त तपास करत दोन संशयित आरोपींना ताब्यात घेत आरोपींकडून एकूण 2,10,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. येवला तालुका पोलीस स्टेशन हद्दीत मागील काही दिवसापासून बंटी बबलीची जोडी असणारे नारायण नाना येवले व शोभा साबळे हे दोघे पोलीस असल्याची बतावणी करत लोकांकडून पैसे मागत होते अशी तक्रार आमच्याकडे प्राप्त झाल्यानंतर त्या तक्रारीची आम्ही दखल घेऊन सदर व्यक्तींवरती गुन्हा दाखल केला असून त्यातील नारायण नाना येवले राहणार कुसमाडे या व्यक्तीस अटक केलेली असून त्यास कोर्टासमोर हजर करून सध्या PCR मध्ये आहेत. बाकी इतर साथीदार आहेत त्याचे शोभा साबळे यांचा आम्ही शोध घेत आहोत.